काशी का ही संबंध नहीं। वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैन करी। पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सारिदई, हा देश प्रेमी सारिदई, हा देश प्रेमी सारिदई। झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा। ऐन वेळेवर येऊन डिटेक्टिव्ह करणने सगळा गोंधळ केला। मग आता आपण काय करायचं? त्याने तर आपल्याला पाहिलं। त्याने पाहिलं तरी काय होतंय? आपण लोक हा देश सोडून जाऊ। आता आपल्याकडे एवढा माल आहे की कुठे पण जाऊन ऐश आरामात राहू शकतो। पण आपल्याला मिस्टर एक्सला सगळं काही सांगायला हवं की डिटेक्टिव्ह करणने आपल्याला पाहिलंय। मिशन इज सक्सेसफुल मिस्टर एक्स। काय मूर्खपणा केला तुम्ही लोकांनी? डिटेक्टिव्ह करणला कसं काय कळलं माहित आहे? पोलीस हेडक्वार्टर पर्यंत माहिती पोहोचली। मला आताच बातमी मिळाली आहे की पोलीस तुम्हा लोकांच्या मागे लागले आहेत। यस सर। तुम्ही लोक ताबडतोब वेगवेगळे भाग आणि आदित्यला सांगा की मालाची विल्हेवाट लाव। माल कुठल्याही परिस्थितीत पोलिसांच्या हातात पडत कामा नये। ओके, लवकर वेगवेगळे भाग। ओके सर। काय काय म्हणाले ते? हे बघा, ही गोष्ट पोलीस हेडक्वार्टर पर्यंत पोहोचली आहे। आता आपल्याला ताबडतोब वेगळं व्हावं लागेल। आणि मिस्टर एक्सने सांगितलंय, आदित्य तू या मालाला योग्य ठिकाणी पोहोचवशील। ओके फाईन। आणि कुठल्याही परिस्थितीत माल पोलिसांच्या हाती पडायला नको। ठीक आहे, आपण संध्याकाळी तिथेच अड्ड्यावर भेटूया।
कमिश्नर साहेब, ते तर एन वेळेस माझी गाडी खराब झाली होती, नाही तर माझ्या हातून सुटून पळून जाऊ शकले नसते. असो, माझ्याशी जेव्हा मारामारी झाली तेव्हा मी त्यांच्या चेहऱ्याचा मुखवटा काढून टाकला. मी त्यांचा चेहरा पाहिला आहे, मी त्यांना ओळखू शकतो. आता मी राठींना नाकाबंदीचा आदेश दिला होता. नाकाबंदी झाली आहे, ते शहर सोडून कुठेच जाऊ शकत नाही. कसंही करून त्यांना शोधा सर. जर ते गोल्ड घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले तर ती पोलीस डिपार्टमेंटसाठी फार शर्मेची गोष्ट असेल. शर्मेची गोष्ट तुम्हा लोकांसाठी असायला हवी मिस्टर सिंग. अन्यथा एवढी टाईट सिक्युरिटी असून देखील ते लोक रॉबरी करण्यामध्ये यशस्वी कसे झाले हेच तर समजत नाहीये सर, की हे सगळं झालं कसं. वर्षानुवर्ष गोल्ड नेण्याचा व्यवहार आरामात चालला होता. याच्या आधी आजवर असं कधीच झालं नव्हतं. सिंग साहेब, याच्या मागे निश्चितच तुमच्या कोणी सिक्युरिटी अधिकाऱ्याचा हात आहे. अन्यथा हे काम करून दाखवणं अशक्य होत. कमिशनर साहेब त्या लुटारूंपैकी एक व्हॅनच्या सिक्युरिटी मध्ये सामील होता. त्यांच्यापाशी एकदम पक्की इन्फॉर्मेशन होती. त्यांना माहित होतं की सोनं कोणत्या व्हॅन मध्ये आहे. म्हणूनच तर त्यांनी रिकाम्या नाही पण त्याच व्हॅनवर हमला केला ज्या व्हॅन मध्ये सोनं होतं. हाच विचार करून तर मीही हैराण झालो. तसं त्याचं नाव अमर सिंग. मला कळत नाहीये की तू आपल्याला धोका देण्यात यशस्वी कसा झाला. हो, पण त्याच्यापाशी आय डी कार्ड आलो कुठून. चला, हे आय डी कार्ड नकली असेल पण ही तर तुमच्या सिक्युरिटीची चूक आहे जे नकली आय कार्ड ओळखू शकले नाही. कोणास ठाऊक ते आय कार्ड कुठून मिळवलं होतं त्याने. मिस्टर करण, ते आय कार्ड कुठल्याही अँगलने नकली वाटत नव्हतं. काहीही असो, सगळ्या गोष्टी एकाच बाजूला इशारा करत आहेत कमिशनर साहेब की लुटारू जे पण आहेत सिंग साहेबांच्या सिक्युरिटीचा माणूस आहे. अन्यथा एवढी खरी आणि पक्की इन्फॉर्मेशन आणखी कोणी देऊ शकत नाही. मिस्टर करणचं बिलकुल खरं आहे. हा कोणाच्या तरी कारस्थानाचा परिणाम आहे. अन्यथा कोणी अनोळखी ही रॉबरी करूच शकला नसता. मिस्टर करण, रॉबरी तर होऊन गेली आहे. आता कुठल्याही स्थितीत ते लुटारू गोल्डच्या सोबत पकडले गेले पाहिजेत. मी चित्र काढणाऱ्या आर्टिस्टला त्या तिघांची रूपरेषा दिली आहे. जेव्हा हा स्केच तयार होईल तेव्हा तुम्ही जेलची कोठडी तयार ठेवा. अरे, पण हा आदित्य आतापर्यंत माल घेऊन का नाही आला. हा आहे तरी कुठे आणि फोन पण लागत नाहीये. काही हरकत नाही, जाणार कुठे. इथेच तर येईल. इथेच तर येईल. मग काय, पुन्हा एकदा फोन लाव. वाजली घंटी. वाजली सर, वाजली. हॅलो हॅलो आदित्य, तू आहेस कुठे. माल कुठे आहे. माल मी अशा जागी लपून ठेवला आहे की स्वप्नात सुद्धा पोलीस तिथे पोहोचू शकणार नाही. पण तू आहेस कुठे. यावेळी मी नंदिनी रोडवर आहे. रणाशी माझं बोलणं झालंय, तो माझी वाट बघतोय. मी त्याला घेऊन लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतो. विचार माल कुठे. पण माल आहे कुठे. पूर्ण पत्ता मी आल्यावर सांगतो. सध्या एवढंच लिही. 30-16, 12-8 ट्विन टॉवर. 30-16, 12-8 ट्विन टॉवर. हा कसला पत्ता आहे. शक्य आहे की पोलीस यावेळी आपला फोन टॅप करत असतील. डोकं चालवा, याच प्रश्नामध्ये ऍड्रेस लपलाय. समजू शकलं तर चांगली गोष्ट, नाहीतर मी पूर्ण ऍड्रेस तुम्हाला आल्यावर सांगेनच. कट केला. हे सगळं काय. हे मुंबईमध्ये ट्विन टॉवर कुठे आहे. अजब माणूस आहे, म्हणत होता प्रश्नातच पत्ता आहे. अभिनंदन सर. वेल थँक यू राठी, पण आज माझा वाढदिवस तर नाही आहे, तर मग अभिनंदन कशासाठी करतो आहे. सर, तुम्ही सांगितलेल्या वर्णनाच्या आधारावर आम्ही जे स्केचेस बनवून घेतले आहेत त्यावरून आम्ही त्या सोन्याच्या दरोडेखोरांपर्यंत पोहोचू शकलो आहोत. अच्छा, दॅट्स ग्रेट. कोण आहेत ते लोक. सर, हा आहे राणा
हा जोसेफ आणि हा आहे सलीम। तर हा सलीम आहे, हा सरदारच्या वेशात इथे आला होता। येस सर। राठीये तिघेही तेच आहेत ज्यांच्याशी माझी मारामारी झाली होती। सर, या तिघांनी मिळून याआधी एकत्रपणे कितीतरी डाके घातले आहेत। खरं तर अनेक दिवसांपासून ते वेगवेगळे राहत होते आणि चोरीमारीचं काम पण त्यांनी सोडलं होतं। कदाचित इतके दिवस ते मोठा हात मारण्याच्या तयारीमध्ये होते। राठी, एक काम करा, या साऱ्या स्केचेसच्या कॉपीज बनवा आणि सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवून द्या। येस सर। आणि खबऱ्यांना सांगा की ही लोक नजरेस येता क्षणी आम्हाला ताबडतोब माहिती द्या। ओके सर। एक आणखी माणूस होता जो ड्रायव्हिंग करत होता, ज्याला मी ओळखू शकलो नाही, त्याला शोधणं गरजेचं आहे। कोण असेल तो? आदित्य का नाही येत यार? त्याचा फोन पण नाही लागत आहे यार। आदित्य, स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन कर, नाहीतर ओफो, हे दोघे राहिले कुठे? आणि आणि हा ऍड्रेस कुठे आहे? आदित्यला प्रत्येक गोष्ट प्रश्नांमध्ये सांगायची सवय, काळजी करू नका, तो येतोच आहे, ऍड्रेस सांगे। सगळा गोंधळ झालाय। काय झालं? तो 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 आदित्य मारला गेला। काय काय बकवास करतो आहेस? तुझं डोकं त्या ठिकाणावर आहे ना? नाही, माझं डोकं ठिकाणावर आहे, मी खरं तेच सांगतोय, तो माझ्या समोरच एन्काउंटर मध्ये मारला गेला। पण आपण गोल पर्यंत कसे पोहोचणार? तरी तुला मरण्याआधी काही सांगितलं की गोल कुठे ठेवलाय? नाही। जर हे गोल नाही मिळालं तर माझी सगळी मेहनत पाण्यात होईल। मेहनत तर आम्ही पण केली आहे, आपला जीव धोक्यात टाकून। माझ्या 15 वर्षांच्या मेहनतीचा परिणाम आहे, पुढच्या वर्षी मी रिटायर होणार आहे। तुम्हा लोकांना माहित नाही किती मेहनत केली आहे मी, किती रात्री जागून मी हा प्लॅन तयार केलाय। एका प्लॅनवर, एका पॉइंटवर 100-100 विचार केला तेव्हा कुठे हा तयार झाला। हे बघा, जे व्हायचं होतं ते झालंय, पण आधी तुम्ही आम्हाला हे सांगा की तुम्ही आहात कोण? मी कोण आहे? मी आहे मुंबई गोल्ड मर्चंटचा सिक्युरिटी इन्चार्ज सत्यप्रकाश सिंग। सिक्युरिटी इन्चार्ज असल्यामुळेच मी या गोल्ड रॉबरीचा फुल प्रूफ प्लॅन बनवू शकलो, नाहीतर असो आपल्याला लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल, तरच कदाचित आपण त्या गोल्ड पर्यंत पोहोचू शकू। हे कोड कसं काय सुटेल, शेवटी काय अर्थ आहे याचा? 30-16, 12-8, ट्विन टॉवर काय आहे सर, अखेर काय अर्थ आहे याचा? सर, आम्ही त्या तिघांची चित्र जवळपासच्या
सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये पाठवून दिली आहेत, पण तरीही त्यांचा काहीच पत्ता लागू शकला नाही। मिस्टर करण, असं होऊ नये की ते लोक गोल्ड शहराच्या बाहेर नेण्यात यशस्वी होते। नाही सर, असं नाही होणार। आम्ही या शहराच्या प्रत्येक कोपऱ्याची नाकाबंदी केली आहे, पक्षी सुद्धा उडून जाऊ शकत नाही। मिस्टर करण, तुम्ही तुम्हाला हवी ती स्टेप घ्या, पण ते गोल्ड आपल्याला सापडायला हवं कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही रीतीने। सिंग साहेब, मी त्या सोन्यापर्यंतही पोहोचेन आणि त्या लुटारून पर्यंतही पोहोचेन। मी तशी त्या लुटारूंची ओळख पटलेली आहे, आता ते जास्त वेळ लपून नाही राहू शकणार। पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा रस्ता कुठे आहे? हे बघा, अंधारात तीर सोडण्यापेक्षा आपण हा विचार करायला हवा की शेवटी तो कोणता रस्ता असू शकतो ज्याच्यावर चालून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू। त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा एक रस्ता आहे, तुमच्या सिक्युरिटी डिपार्टमेंट वरूनच तो रस्ता जातो। काय म्हणायचंय तुम्हाला? ही गोष्ट तर तुम्हाला फारच चांगली माहिती आहे सिंग साहेब, की तुमच्या सिक्युरिटी डिपार्टमेंटचा कोणीतरी एक असा माणूस आहे जो या लुटारूंना मिळालेला आहे। बस एकदा तो माझ्या हातामध्ये आला तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं मला फार सोपं होईल। तर मग सिंग साहेब, मला तुमच्या सिक्युरिटी डिपार्टमेंटची चौकशी करायची आहे। नो मिस्टर करण, वाय नॉट? हे बघा, जर पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं तर आमच्या डिपार्टमेंटची खूपच बदनामी होईल। मिस्टर करण, मी स्वतः फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करीन तो कोण आहे, आणि मला पूर्ण आशा आहे की खूप लवकरच तो चेहरा आपल्या समोर असेल। चेहरा तर समोर येईलच सिंग साहेब, चेहरे कुठे लपून राहतात। अखेर याचा अर्थ काय? 30-16, 12-8 ट्विन टॉवर। होय, हे कसलं विचित्र कोडं टाकून ठेवलंय त्या आदित्यने। कसं सोडवायचा प्रयत्न करायचा या प्रश्नाला? आणि आता जर आपल्याला गोल्ड मिळवायचं आहे तर हे कोडं सोडवावंच लागेल। मला हे समजत नाहीये की आदित्यला असं कोडं टाकायची गरजच काय होती। आता काय अर्थ काढायचा याचा? जर आपल्याला त्या गोल्ड पर्यंत पोहोचायचं असेल तर हे कोडं सोडवावंच लागेल। पण कसं? काही समजायला मार्गच नाहीये। मला थोडं थोडं समजू लागलंय। काय काय समजू लागलंय? 30 मजल्यांची कुठली तरी बिल्डिंग, 30-16 14वा मजला, 12-8 म्हणजे 4, रूम नंबर 4 बरोबर। हे पण असू शकतं, आणि असं सुद्धा होऊ शकतं की 30 ची एखादी कॉलनी आहे जिथे 30 बंगले असतील, -16 म्हणजे 14 नंबरच्या बंगल्यात, 12-8 म्हणजे 4 नंबर रोड। यस, कदाचित हेच खरं आहे। पण हे ट्विन टॉवर काय? ते मला नाही माहीत, पण जर या सर्व गोष्टी बरोबर आहेत जो मी विचार करतोय, तर आपल्याला शोधून काढावं लागेल की हे 30 बंगल्यांची कॉलनी कुठं आहे। मला माहीत आहे, नक्कीच माहीत आहे। माहिती आहे? आर यू शुअर? मला माहीत आहे, मनीष कॉलनी 30 बंगले असलेली कॉलनी आहे। तर मग काय तिथे 14 नंबरचा बंगला 4 नंबर रोडवर पडतो? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजेच 14 नंबर बंगला 4 नंबर रोडवर। तर मग आपल्याला तिथे जाऊन शोध लावायला हवा। मी जाईन तिथे, मी काढीन पत्ता। अरे ऐक, बंगला नंबर 14 हाच आहे का? नाही, रोड नंबर 4 तर हाच असेल। हो, हा बंगला नंबर 14 नाहीये। सलीम, स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन कर। राठी, काय केलंस हे? राठी, का मारली साला गोळी? अरे पायावर गोळी मारू शकला असतास। सर, मला वाटलं हा तुमच्यावर। मी स्वतःला वाचवलं असत, हाच तर एकटा धागा होता जो आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला असता। सर, जर तुम्हाला काही झालं। अरे मी स्वतःला वाचू शकलो असतो। -16, 20-8 ट्विन टॉवर, हे कसला कोड आहे? ओके, बाय।
असे गप्प का काही बोलत का नाही? सलीम पोलिसांच्या हातून मारला गेला. व्हाट? सलीम? सलीम मारला गेला? ती मनीष कॉलनी जिथे 30 बंगले आहेत तिथेच पत्ता शोधायला गेला होता. आणि पण पोलिसांना ही माहिती मिळाली कशी की सलीम तिथे जाणार आहे? पोलिसांना हे कसं काय कळलं? तुम्हाला माहिती आहे आमचे स्केचेस बनवले गेलेत. म्हणूनच तर सांगतोय की लवकरात लवकर आदित्यचं कोड सोडवा, सोनं मिळवू आणि हे शहर सोडून निघून जाऊ. पण सगळ्यात आधी हे कळायला हवं की गोल्ड आहे कुठे. तो आदित्य तर मेला, माहीत नाही गोल्ड कुठे लपवून ठेवलं. जर त्याला मरायचंच होतं तर पत्ता सांगून मेला असता. आता जे होऊन गेलं त्यासाठी रडणं बंद करा आणि हा विचार करा की पुढे काय करायचं आणि कसं करायचं. नाहीतर गोल्डचं एक बिस्किटही हाती लागणार नाही आणि आपण सगळे एक एक करून पोलिसांच्या गोळीचे शिकार बनू. यामध्ये आमचा काय दोष? आम्ही तर हे काम करून स्वतःच फसलोय. आणि फसवलंय तुम्ही. तो आदित्य असं काही कोडं टाकून गेलाय की सुट्टा सुटत नाही. कारण तुम्ही या गुन्हेगारांना कसे पकडणार? कसं पकडणार हेच पाहण्यासाठी पुढच्या आठवड्यात आजच्याच दिवशी आजच्याच वेळी बघा करण द डिटेक्टिव. जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्र दृष्टी देशावर जर झाली कधी काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सारी दई हा देश प्रेमी सारी दई हा देश प्रेमी सारी दई. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा.